मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नवी मुंबई पोलिसांनी एरोली सेक्टर 20 मधील शिवशंकर हाइट्स इमारतीत ॲमेझॉन नावाने बोगस कॉल सेंटर चालू असून या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन करून आपले ॲमेझॉनचे अकाउंट हॅक झाल्याचे सांगून ते परत चालू करायचे असेल तर आपल्या काही रक्कम भरावी लागेल, ती आपल्याला चेकद्वारे परत दिली जाईल हे सांगून रक्कम आपल्या अकाउंटवर वळवून घ्यायचे। हे फोन ॲमेझॉनचे कॉल डेटा हॅक करून केले असायचे। चौकशीतून निष्पन्न झाले। या कारवाईत 7 आरोपींना जेरबंद करण्यात आले असून आरोपीकडून 10 लॅपटॉप, 2 राउटर, 8 मोबाईल, 4 हेडफोन मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ॲमेझॉन कंपनीची आणि अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारी एक टोळी पकडलेली आहे। एकूण 7 एसम आणि 10 लॅपटॉप आपण ताब्यात घेतलेले आहे। त्यांची एमओबी अशी होती की ॲमेझॉन कंपनीचा डाटा यांना कुठेतरी मिळाला नव्हता, त्या डाट्यावर त्या लोकांना हे फोन करायचे आणि तुमच्या नावाने कोणीतरी प्रॉडक्ट घेतलेलं आहे, जर तुम्ही घेतलेलं नसेल तर तुम्ही अमुक अमुक नंबरला फोन करा असे सांगायचे। त्यावरून त्या नंबरला जर फोन आला त्या नंबरवरचे सगळे कॉल त्यांच्या कॉल सेंटरकडे डायव्हर्ट केले जायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमचं तुम्ही अशी अशी खरेदी केलेली आहे, खरेदी केली जर नसेल तर कदाचित तुमचं अकाउंट हॅक झालं असेल आणि जर अकाउंट हॅक झालं असेल तर तुम्हाला सर्टन सॉफ्टवेअर किंवा सर्टन एखादा अँटीव्हायरस त्यामध्ये टाकावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला गिफ्ट कार्डच्याद्वारे पेमेंट करावं लागेल असं ते सांगायचे। आजूबाजूच्या शेजारच्या शॉपमध्ये गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी सांगायचे आणि गिफ्ट कार्डचा कोड ते मागून घ्यायचे। अशा पद्धतीने अमेरिकन डॉलरमधून पैसे यांच्या एका अकाउंटवर यायचे आणि त्या अकाउंटवरून हवाल्याच्याद्वारे ते इंडियामध्ये पैसे काढून देत असायचे। अशा पद्धतीचा हा फ्रॉड आहे। त्या फ्रॉडमध्ये सिनियर पी आय श्री गावडे, रबाळे पोलीस स्टेशन आणि सिटी वर्क्स, त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शिरस्कर, पोलीस उपनिरीक्षक बोबरे आणि त्यांची सर्व टीम यांनी अतिशय चांगले असं काम केले आणि सिनियर पी आय अजय भोसले हे सुद्धा सुरुवातीपासून याच्यामध्ये आहेत आणि पुढील तपास अजय भोसले।